कसं काय मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. मित्रांनो, मी प्रमोद दिगंबर कसवणकर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या लाडक्या यूट्यूब चॅनल कसं काय मजेत ना यामध्ये. मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलमध्ये. बऱ्याच दिवसांनी परत एकदा आपण भेटतो आहे. सध्या आपण गावी आहोत, कणकवलीला, साई सेवासच्या इकडे. साई सेवासमध्ये आता आम्ही जस्ट झाला एकच दिवस येऊन आणि संध्याकाळचं फेरफटका मारायला फिरलो आहे. काल पाऊस पडलेला ना, आता तुम्ही पाहू शकता पाटी पण पूर्ण ढग भरलेले आहेत आकाशात. पावसाची तयारी झालेली आहे. काल जोरदार पावसाने हजेरी लावली जरा. आता आम्ही इकडे चाललो ते शोधायला करवंद जांभळं, म्हणजे थोडक्यात आपला कोकणचा रानमेवा. इकडे जवळच अशी एक म्हणाल तर छोटीशी बारी आहे. बारी म्हणाल तर आपण इकडे कोकणामध्ये बारी म्हणतो. जंगल आहे, जंगल म्हणजे एक छोटासा डोंगर आहे. तिकडे बाहेर पडलेलो आहोत फिरायला. हे इकडून ये मित्रांनो, बघा हे समोर दिसतंय, हे सगळं संपूर्ण जंगल आहे. आणि स्वराज आपल्या सायकलवर, त्याला ॲडव्हेंचर आवडतं खूप, तर तो आपल्या सायकलवर आता माहिती नाही कुठपर्यंत सायकल चालू शकतो. तो येईल सायकलवर, नाही तर मग सायकल पार्क करून येईल पुढे. इकडे पण एक देवराई आहे, दाखवतो मी तुम्हाला. तेव्हा ती समोर आहे, ती देवराई आहे ती पूर्ण. त्याच्यामध्ये झाडं अगदी डेन्स आहेत. तिथे जांभळाची, करवंदाची, आंब्याची, फणसांची सगळी झाडं आहेत, यू नेम इट. आणि ती इकडे झाडं तुम्हाला इकडे भेटणार. अगदी दाट वंदराई बघू शकता तुम्ही. इकडे तुम्हाला भरपूर असे गरुड पक्षी, म्हणजे आम्ही इकडे कोकणात म्हणतो त्याला, म्हणजे धनेज पक्षी, हॉर्नबिल म्हणतो आपण त्याला, ते इकडे भरपूर आहेत. इकडे खाली वारुळ दिसतंय का तुम्हाला? वारुळ आहे बघा खाली. आणि मित्रांनो, तुम्ही पण कोकणामध्ये आल्यानंतर किंवा तुम्ही कोकणात लहानपणी येत असाल, त्यावेळी तुम्ही काय करायचं? संध्याकाळ वेळ झाली तर आम्ही संध्याकाळी घरात तुम्हाला भेटणारच नाही. संध्याकाळी मस्तपैकी, भले आमच्या दारात पण आंबे होते, पण जंगलात जायचे, जंगलातले आंबे काढायचे, त्याच्या तिथे करवंद जांभळं काढायची, आमचं रुटीन. आणि नंतर मग ना ती करवंद भरपूर काढायचो आम्ही, टोप टोप भर करवंद काढायचो. आणि नंतर मग ती आम्ही एका धाग्यामध्ये ती ओवायचो आणि ते माळा आम्ही सुकवायचो आणि मग मुंबईला घेऊन यायचो. हे बघा इकडे करवंद दाखवतो तुम्हाला मित्रांनो. हे आता हे जांभळाचं झाड आहे आणि त्याच्या बाजूला जी बघा करवंद आहेत, ही बघा करवंद ना आहेत ना वर असणार. हे बघ ना वर आहे बघा करवंद. जसे शिकारी ट्रेस करतात ना शिकारचा, तसं हे बघा इकडे आम्ही ट्रेस करतो. इकडे खाली बघा जांभळं पडलेली दिसतात, म्हणजे या झाडावर जांभळं आहेत. फक्त आता शोधावे लागणार, जांभळं आहेत पण ती दिसत नाहीत कुठे, आतातमध्ये असतील. हे बघा इकडे जांभळं आहेत पण कच्ची आहेत, दिसतात का जांभळं? हे बघ. आणि ही पण करवंद आहेत, करवंद वरवर पिकलेली दिसतात का? ती बघ. हा आपण ती जरा खाली घेऊया आणि एखाद दुसरा काढूया. जास्त काय मेहनत करावी लागणार नाही आपल्याला, पुढे मिळणार आहे जांभळं, करवंद सगळे मिळणार आहे. पण जरा अजून पुढे रस्ता आहे, रस्ता आहे म्हणजे वाट मिळणार आहे, पाय वाट दिसायचं जंगलात. हे बघ स्वराज, हा काय माहितीये का, कोंबडा आहे, कोंबडा लाल रंग बघ, लाल म्हणजे कोंबडा. काय जांभूळ? करवंद मिळाली, चला आपण शोधा ना करवंद मिळणार. हे बघा शेवटी एक जांभळाचं झाड आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याला जांभळं आहेत. मला दिसत आहेत का बघा वर? बघा हे बघा दिसली का? येस, ही बघा सगळी जांभळाची इथली पिकलेली फळं आहेत. ते आता आपण काढूया. स्वराजला इकडे काठी मिळाली आहे, जमते का बघूया स्वराजला? जय श्रीराम, शाबाश, पुरते थांब थांब स्वराज, मला पुरेल होय का? ठीक आहे बघूया. अनू जांभळं तर आहेत, काठी इकडे मिळाली, कोणीतरी काढायचा प्रयत्न केला पण अनुभवी तो नव्हता, कमी अनुभवी होता. आता आपण आपल्या आयडिया लावून आता आपण ओपन काढूया ते. काठी हलवून तर खाली पत्र्यात पडणार आणि कत्र्यात पडणार तर फाटणार ती. हे बघा इकडे हे आपलं लोकल झाड आहे. आपण ह्याला कसलं काय झाड म्हणतो आपण? हे कुड्याचंच म्हणतो ना, कुड्या ना, कुड्याचं नाही ना, मी विसरलो नाव या झाडाला. मित्रांनो ॲक्च्युली ना ह्या झाडापासून ना आपण द्रोण पण बनवतो. आता मी नाव माझ्या लक्षात येत नाही आहे, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर नाव आठवलं तर. बाबांनी आम्हाला याचा मात्र उपयोग चांगला शिकवला आहे, तो करूया. ह्याच्यापासून दोर निघतो मित्रांनो. हे बघा
असा दोर निघतो. जंगलात तुम्हाला दोर पाहिजे असेल ना तर हे बघा असा हा दोर निघतो. हा दोर काढूया, या इकडे बघा. अजून पण दोर काढूया आपण. हे बघा असा दोर निघतो. हा दोर आता आपल्याला वापरायचा आहे काठी बांधायला. कारण हे बघा ही साल काढलेली झाडाची, त्यापासून आता आपण हे बनवतो आहोत. असं पकड, हा चांगला मिळाला. एक खालून घेऊया म्हणजे जरा गॅप राहील. हे बघा मित्रांनो, या सालीचा वापर करून आपण ॲक्च्युली याला एक हुक तयार केला आहे. आता आपण बघूया काढता येतात काय जांभळं. छोटी पडणार काठी रे, पण बघूया आपण काय मारूया. हे बघा, येस, पण जांभळ हे कॅमेरा म्हणलं पण देऊया. अशा पद्धतीने जांभळं आता आपण काढली आहेत आणि आपण बाकीची पण काढूया. पहिला जांभूळ खाल्ला. मित्रांनो, सीझनचं पहिलं जांभूळ आणि ही जांभळं असतात. आणि तुम्ही मुंबईला ती जांभळं खातात ना, ती हायब्रिड जांभळं. ही खरी आपली जंगली जांभळं. ह्याची चव अप्रतिम असते, अप्रतिम. कमी पडते काठी. अडकलं वाटत नाही, हरकत नाही. मी ना खाली पडलेच की छोटी. तर मित्रांनो आहे बघा, जीवा दाखव, जीवा जीव दाखव. मस्तपैकी जांभळांचा समाचार घेतला आहे आम्ही. आता पुढे करवंदाच्या शोधात आता मजा येते. हीच धमाल असते आपल्या कोकणामध्ये. पण त्यासाठी आता ना ॲक्च्युली झाडं टिकली पाहिजेत, कोकण टिकलं पाहिजे. बघूया कसं काय पुढचं भविष्य आहे कोकणाचं. लेट्स सी. असे प्रोजेक्ट वगैरे जर भयानक भयानक जर कोकणात येणार, ऐकतो आपण, बघतोय न्यूज, ते येणार असतील, कोकणाची वाट लागणार असेल, तर मात्र काय आपल्या कोकणाचं खरं रे. बघूया मित्रांनो, किती देवराई आहे. असे दगड वगैरे आतमध्ये पूर्ण आणि सगळी झाडं आहेत, दाट झाडी आहे पूर्ण. तर मित्रांनो, मला नाव आठवलं त्या झाडाचं, कुंभ्याचं. आम्ही म्हणतो त्याला कुंभ्याचं झाड म्हणतो. त्याच्यापासून तो आपण दोर बनवतो. ॲक्च्युली मोठी झाडं होतात, ते बघा समोर तुम्हाला दाखवतोय. मोठी पण झाडं होतात त्याची, आणि त्याला नंतर फळं येतात. ती गुरं खातात आवडीने, अगदी अशी गोल सफरचंदासारखी फळं असतात, ते आवडीने गुरं खातात. ते बघा मित्रांनो, इकडे पण एक पॅड आहे. पॅड म्हणाल तर वारूळ. ॲक्च्युली वाळवी बनवते वारूळ, पण हे मजबूत असतं बऱ्यापैकी. आणि नंतर याच्यामध्ये उंदीर राहतात, आणि उंदरांना पकडायला म्हणून इकडे नंतर सर्प येतात, आणि मग सर्प पण ह्याच्यात राहतात. कारण थंड गार असतं आतमध्ये असं ऐकलंय. पुढे एक तिकडे करवंदाची झाडी आहे, त्याच्यावर आपल्याला करवंद मिळतील नक्की, जसं अपेक्षा आहे. बघूया. तर आपण करवंदाच्या झाडीवर इलो आहोत, म्हणजे आपण करवंदाच्या झाडीवर आलो आहोत. ही बघा लाल झाली आहेत करवंद, पण काळी कुठे दिसत नाही आहेत. अच्छा, वर दिसले आहेत स्वराजला. चला बघूया. अरे वा, इकडे पण आहेत, म्हणजे आपण वर जाऊन बघूया. हो का? अरे हो, येस, मिळाली. येस, ही बघा ती पिकलेली करवंद दिसत आहेत. चला काढूया. तर मित्रांनो, गरम तर होत होतं भरपूर. तुम्ही आवाज ऐकताय का? टप टप टप. हा ॲक्च्युली पानांवर पडणार, म्हणजे झाडांच्या पानावर पडणारा पावसाचा आवाज आहे. पाऊस आला म्हणजे तिकडे आपल्याला करवंद पण मिळाली आहेत. पण आता काय करायचं,
घरी जायचं. पावसाचा वाटतं जोर आहे असं वाटत नाही, साधारण शिवरून जाईल. पण आपण करून खायचं काम करूया. हे काय जास्त भिज हे नाही, काळ नाहीये. चला कश होत गोड होत. मला तर गोड मिळाले दोन तीन. मला कोंबडा आहे मस्त. हा कोंबडा गोड असतो लक्षात ठेव, लाल रस येणार त्याला पिळल्यावर. बघ बघ कोंबडा खा. तुम्ही पण खा. खातो रे मी पण. मस्त गोड आहे. नाही कोंबडा नाही. मित्रांनो स्वराजचं लक्ष गेलं. इंद्रधनुष्य दिसतोय बघा, दिसतोय का तुम्हाला? हे बघा छान असं इंद्रधनुष्य दिसतोय. कारण कसं इकडे या बाजूला ऊन आहे थोडंसं, हे बघा, आणि इकडे आपल्याला इंद्रधनुष्य फॉर्म झालेलं आहे. दिसतोय का तुम्हाला? बघा खूप छान. मित्रांनो पार बांधलेलं आहे झाडाला. कसलं झाड आहे माहिती नाही मला, पण सुंदर पार बांधलेलं आहे. मोठं आहे आणि ते झाड खूप. आणि इकडे तुम्ही बघू शकता भात शेतीसाठी म्हणून कोपरे भाजलेले आहेत. म्हणजे इकडे शेती करतात, इकडे बऱ्याच ठिकाणी बघ कोपरे भाजलेले आपण पाहू शकतोय. बघा पडायला होईल स्वराज, इकडून नको सायकल, तिथे जरा लाव साईडला सायकल, आपल्याला पाठी जायचं आहे. आणि इकडे बघा रखा आणून टाकलेली आहे इकडे. इथे करून तिची झाडे दिसली आहे, बघूया काय मिळते का. इकडे तुम्ही पाहू शकता एकदम दाट जंगल आहे आणि आवाज ऐका शांतपणे. सुंदर सुंदर पक्षी आणि रातकिड्यांचा आवाज आहे. आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो संपूर्ण वाटेमध्ये ना हा सायकल काही नाही सोडली नाही. इथे जमेल तिकडे तिकडे सायकल घालतोय. किंवा इकडे वादळाने काल बघ ते जांभळाचं झाड तुटलं आहे बघ कसं ते. ॲक्च्युली जांभळाचं झाड असतं ना ते ॲक्च्युअल खूप कमकुवत असतं. वादळामध्ये ही झाडं बऱ्याच वेळी तुटतात, जांभळाची काजूची पण झाडं. इकडे कोणतरी प्लांटेशन साठी म्हणून खड्डे मारलेत बघा. बहुतेक काजूचं प्लांटेशन करणार वाटतं. खड्डे ज्या हिशोबाने आहेत साईज आणि डिस्टन्स हे बघा. सांभाळू ना स्वराज, झाडं लावतायत तर खड्ड्यात जाशील, खड्ड्यात पडशील. सांभाळून लक्ष देऊन चालो. मित्रांनो एका ठिकाणी इकडे मिळालेत आम्हाला, हे बघा. गोड आहेत, थोडी घेऊया आपण. तेच द्रोण बनवूया, त्या द्रोणातच घेऊया हे बघा. आणि कुंभियाचं झाड मगाशी आपण त्याचा दोर काढला ना, मगाशी नाव आठवत नव्हतं, तर नाव आठवलेलं आहे. अरे आता ना शेणी गोळा केलेली आहे मयुरी, खाशील ना? खायल ना. शेणी पण थोडी गोळा केली आम्ही वाटेत आता येताना मुंबईला थोड्या झाडांना खत. परती येत रे उंच. तर मित्रांनो आता आमच्या इकडे आता करवंद वगैरे सगळे गोळा करून झालेली आहेत. खूप मजा केली आम्ही आज.
मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हो, तुम्ही जेव्हा मे महिन्यामध्ये गावाला येता तर तुम्ही काय करता, तुम्ही कसा संध्याकाळचा वेळ किंवा तुम्हाला जो मिळणारा वेळ व्यतीत करता हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या आठवणींना उजाळा द्या. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.